नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि जसे की दहावीचा रिझल्ट लागला आहे सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे जे डिप्लोमाला जाऊ इच्छित आहेत की डिप्लोमाची ॲडमिशन प्रोसिजर कधी सुरू होणार आहे विशेषतः सगळ्यात जास्त विद्यार्थी असतात पोस्ट एस एस सी डिप्लोमा म्हणजे की दहावीनंतरचे पॉलिटेक्निक कोर्सेससाठी इंजिनिअरिंगचे जे आहेत तिथे ॲडमिशन घेण्यासाठी उत्सुकता विद्यार्थ्यांची असते बारावीनंतरचे जे डिप्लोमाला जाणार विद्या जाणारे विद्यार्थी असतात तर फार्मसी फार्मसी जा, जा ते फार्मसीसाठी कोर्स म्हणजे ज्याला पोस्ट एच एस सी आपण डिप्लोमा म्हणतो तर फार्मसीचा आणि डायरेक्ट सेकंड इयर पोस्ट एस एस सी म्हणजे पॉलिटेक्निकसाठी डायरेक्ट सेकंड इयरचे जे विद्यार्थी जातात या तिन्ही कोर्सेसचे ॲडमिशन प्रोसिजर लवकरच सुरू होणार आहे त्यातलं जे पोस्ट एस एस सी डिप्लोमा जसं मी आत्ताच बोललो की ज्या जास्त विद्यार्थी ज्या कोर्सेसला प्रयत्न करतात किंवा जिथं जास्त ॲडमिशन्स असतात ते म्हणजे पोस्ट एस एस सी दहावीनंतरचे डिप्लोमा कोर्सेस त्यांचं पोर्टल अगदी रेडी आहे उद्या परवा हुआ ही तुमची ॲडमिशन प्रोसिजरची नोटीस येऊ हो शकते आणि तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते कारण हे ॲडमिशन प्रोसिजरमध्ये बरेच घटक समाविष्ट असतात जसं की कॉलेजची प्रक्रिया असते बॅक अँड कॉलेजेसचा इनटेक म्हणजे यावर्षी नवीन परमिशन मिळालेल्या तुकड्या तुकडी वाढ केलेली जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की वर्किंग प्रोफेशनलसाठी जे दिलेल्या जागा आहे त्या कोणकोणत्या कॉलेजला मंजूर झालेल्या आहेत आणि त्याचा बॅकएंडला पण प्रक्रिया चालत असते आणि मग तुम्हाला सीट मॅट्रिक्स म्हणजे विद्यार्थ्यांसाठी किती सीट्स असणार ह्याचा ताळमेळ घातला जातो त्याची प्रोसेस ऑलरेडी सुरू आहे तुमच्यासाठी एफ सी म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर्स जे आहेत म्हणजे जे तुम्हाला जे मदत करणारे सेंटर आहेत त्याची यादी तुम्हाला तुमच्या त्या पोर्टलवरती मिळेल तर चला आपण पोर्टल बघूया तयार किती आहे कधी ॲडमिशन प्रोसिजर सुरू होण्याची शक्यता आहे जसं मी सांगितलं की पोस्ट एस एस सी डिप्लोमा दहावीनंतरचे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत त्यांचं पोर्टल अगदी रेडी आहे तिथं पूर्ण तुम्हाला इथं दिसेल हे असं तुमचं पोर्टल असेल पूर्ण ॲडमिशन प्रोसिजर तुम्हाला या पोर्टलवरती करायची आहे आत्ताच कुणीही घाई करू नका ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आत्ताच कुणीही घाई करू नका ॲडमिशन म्हणजे जरी इथं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला जात असेल जरी इथं होत असेल तरी आत्ताच करू नका नोटिफिकेशन्स येऊ द्या रूल्स येऊ द्या इम्पॉर्टंट डेट्स येऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी येऊ द्या आणि मग आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करू इतक्या लवकर करायची गरज नाही कारण बॅकेंडची जोपर्यंत प्रोसेस चालू असते तुमच्या फॉर्म भरायला जरी काही विशिष्ट दिवस दिले असले तरी एक दोन एक्सचेंज एक एक्सटेन्शन तुम्हाला दिले जातात वारंवार नंतर नंतर तर असं होईल तुम्हाला की हे अजून किती वेळेस एक्सटेंशन देतात फॉर्म भरायला तर जनरली असंच होत असतं लवकर तुमच्यासाठी फॉर्म ओपन केला जातो मुलं फॉर्म भरत राहतात तेव्हा बिलकुल काही करायची नाही आरामात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सगळं येऊ द्या पोर्टल तुमचं रेडी आहे इथं तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स दिसतील अजून जसं की मी सांगितलं नोटिफिकेशन आलेलं नाही नोटिफिकेशन आलं की इथं त्या डेट्स येतील इथं तुम्हाला न्यूज बघायला मिळतील नोटिफिकेशन्स डाउनलोडचं जे मटेरियल इथं असेल हे सगळे जे प्रो फॉर्म आहेत तुम्हाला डाऊनलोडला अवेलेबल होतील त्याच्यानंतर इम्पॉर्टंट लिंक्स इथं असतील तुम्हाला हे मेनूनंतर गायब करतील ते आता दिसत आहेत तरी पण इथं मेरिट स्टेटस आणि तुमच्या कॅपचे ज्या अलॉटमेंट आहे राऊंड वन राऊंड राऊंड टू थ्रीचे ते नंतर तुम्हाला इथं दिसतील इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन ब्रोशर आणि जी आर म्हणजे की ॲडमिशन कोणत्या रूलप्रमाणे होणार ॲडमिशनचे काय रूल असणार आहे ॲडमिशन कशाच्या बेसवरती होणार आहेत ते जे रूल्स आहेत ते पब्लिश होतील इथं तुम्हाला ते मिळतील आता सध्या अवेलेबल नाही आहेत पण तुम्हाला इथं मिळतील लवकरच जसा पोर्टल लाइव जाईल जसं पोर्टल तुमच्यापर्यंत म्हणजे चालू होईल नोटिफिकेशन येईल मी तुम्हाला ताबडतोब किंवा लवकरात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन देण्याचा प्रयत्न करेलच त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहू शकता बाकीच्या विद्यार्थी म्हणजे जसं की पोस्ट एस एस सी म्हणजे फार्मसीचं पोर्टल अजून सुरू नाही झालेलं त्यांचं बॅकहेंडला का आमचं चालू आहे तसं डायरेक्ट सेकंड इयरलाही वेळ आहे जसे जसे ते पोर्टल लाइव होतील तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होतील तुम्हाला तुमच्या तुमच्या कोर्सप्रमाणे मी अपडेट देत जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की पोस्ट एस एस सीचे लवकरच ॲडमिशन प्रोसिजर या एक दोन दिवसामध्येच सुरू होईल तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट माहीत असतील रिक्वायर्ड डॉक्युमेंटप्रमाणे तुम्ही तयारीला लागा तुमचे डॉक्युमेंट तुम्ही जमा करून ठेवा जसं ॲडमिशन प्रोसिजर सुरू होईल पोस्ट एस एससीचं पोर्टल ॲक्टिव्हेट झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा यावर्षी त्याच्यामध्ये काय बदलाव असेल ह्या सगळ्यांची इथेमूत माहिती आपण घेणार आहोतच तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबू इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार